राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाची मोठी आनंदाची अशी बातमी आहे कारण एका केसमध्ये राज्य सरकारच्या विरोधात निकाल हा उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर जादा वेतन श्रेणीची रक्कम शासनास परत घेता येणार नाही रोखलेले पैसे व्याजासह द्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निकाल वेतन श्रेणी निश्चितीच्या वेळी शासनाकडून जादाची श्रेणी लागू झाली ही फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या निधनानंतर वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे मयत कर्मचाऱ्याच्या पत्नीने तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली तेव्हा खंडपीठाने या प्रकरणात कर्मचाऱ्याचा कुठलाही दोष नसल्याने फरकाची रक्कम घेता येणार नाही तसेच लाभार्थ्याची अडून ठेवलेले पैसे पंचेचाळीस दिवसाच्या आत सहा टक्के व्याजाप्रमाणे अदा करावे असे आदेश दिले आहेत रोजगार होमी योजनेअंतर्गत रोड कारकुन पदावर रमेश सोळुंके हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये अहमदपूर येथे रुजू झाले त्यांच्या बावीस वर्षाच्या सेवेनंतर दोन हजार सहामध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी पदावर पदोन्नती केली तेव्हा वेतन निश्चितीच्या वेळी त्यांचे वेतन पाच हजार आठशे वीस रुपयाऐवजी चुकून सात हजार पाचशे दहा रुपये झाले ही बाब वेतन पडताळणी पथकाच्या निदर्शनास आली असता सेवा पुस्तकेत तशी नोंद केली परंतु ही रक्कम वसूल करण्यात आली नाही दरम्यान रमेश सोळुंके यांचे एक जुलै दोन हजार एकवीस रोजी निधन झाले त्यानंतर त्यांची उपदानाची रक्कम सहा लाख शहाऐंशी हजार ही नागपूरच्या एजी कार्यालयाने मंजूर केली आणि ती रक्कम निलंग्याच्या कोषागार कार्यालयात जमा केली मात्र तहसीलदारांनी फरकाची रक्कम उचलण्यासाठी पाच लाख भरण्याच्या सूचना केल्या तेव्हा सोळुंके यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या आदेशास आव्हान दिले खंडपीठात याचिका दाखल केली होती या वेतनश्रेणी निश्चितीत पती रमेश सोळुंके यांचा कसलाच दोष नाही शासनाच्या चुकीने ही वेतनश्रेणी निश्चित झाली त्यामुळे ती कदापि वसूल करता येत नाही असे याचिकेत म्हणणे मांडले या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासमोर झाली खंडपीठाने सोळुंके यांचे म्हणणे योग्य असल्याचे म्हणत उपदानाचे सहा लाख शहाऐंशी हजार रुपये हे सहा टक्के व्याजासह पंचेचाळीस दिवसांच्या आत द्यावेत असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत या प्रकरणी यांच्या वतीने ॲडव्होकेट बालाजी येनुगे व ॲडव्होकेट अजय शिंदे उमरगेकर यांनी काम पाहिले